कैमरा एक्शन विद कलाकार श्रुति सुपर हिट्स 93.5 एफएम वर मी कलाकार श्रुति आणि आज फुले पाखरू छान किती दिसते. मी माझ्याबद्दल बोलत नाहीये, मी बोलते आहे फुलपाखरू या सिरियल बद्दल. Talking about Ruta Durgule. Hi. आणि त्यासोबत यशोमन आपटे. हॅलो. ऑल राईट. आणि ह्या दोघांना आपण यु नो रोमॅन्स करताना त्यांची लव्ह स्टोरी आपण ऑलरेडी बघितलेली आहे फुलपाखरू मध्ये. मला सांग की आयुष्यात आपली कुठली ना कुठली लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट असते आणि ती कधीतरी कॅमेराच्या समोरूनच सुरू होते. फुलपाखरू इज माय सेकंड शो आणि दुर्वा वॉज माय फर्स्ट शो. पण त्याच्या आधी मी पुढचं पाऊल इंटर्नशिप करत होते ऍज अ असिस्टंट डिरेक्टर. ओ, लाईट्स कॅमेरा ऍक्शनची मोमेंट तिथे झाली आहे. आणि दुर्वा मध्ये पण तुझं लग्न झालेलं दाखवलंय आणि आता फुलपाखरू मध्ये पण दाखवलंय. रिअल लाईफ मध्ये असे काही विचार आहेत का? नाही, इतक्यात तरी नाहीये, अजिबातच नाही. म्हणजे म्हणून युअर सिंगल. आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दॅट. वेल, या त्यातच सगळं काही येत. यु नो तू इंस्टाग्रामवर तुझे इतके फॉलोअर्स आहेत, वेड्यासारखे लोक तुला फॉलो करतात आणि तुझ्यावर प्रेम करतात. सो पहिला सोशल नेटवर्किंग साईटवर पहिला तुझा अकाउंट कोणत्या साईटवर बनलं? म्हणजे फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, ऑर्कुट? ऑर्कुट, या व्हेन आय वॉज इन स्कूल. या बट ऑब्व्हियसली तेव्हा पासवर्ड वगैरे सगळे आईला वगैरे माहीत होते. आई वॉज व्हेरी पर्टिक्युलर आई बाबा, त्यामुळे तसं काही फारच काही आई बाबांची गुणी असं नाहीये. बहुतेक त्यांना माझे रंग माहित होते म्हणूनच ते जास्त असे वॉच ठेवले होते. आणि इन्स्टा म्हणाल तर यु नो व्हॉट आय लाईक अबाउट इन्स्टा इज लाईक यू पोस्ट वन पिक्चर अँड युअर डन. आणि मला असे भन्नट कॅप्शन वगैरे सुचतच नाही. त्यामुळे फेसबुक, ट्विटर यापेक्षा इन्स्टा किती सोपं आहे म्हणून आय एम मोर ऍक्टिव्ह ऑन इन्स्टा. ओके, आता एक फिल इन द ब्लँक्स राउंड. मला ह्या गोष्टीचा जाम कंटाळा येतो. व्हेरी फ्रँकली मेकअप करायचा. मला ह्या गोष्टीची खूप जास्त सवय आहे. मोबाईल. मला आयुष्यातील तीन गोष्टी हव्याच हव्या असतात. झोप, झोप आणि झोप. मला ही सवय सोडायची आहे. क्रिप करायची. मला जर ह्या स्टुडिओ मधली एक गोष्ट घ्यायची असेल तर मी ती ही घेईन. युअर कमांड ऑन द लँग्वेज. वा, हे असं माझ्या बाबांनी वगैरे ऐकलं असतं तर मला म्हणाल असते बास. ओके, सो यशोमान मला सांग की तू आता फुलपाखरू ह्या सिरियल मध्ये मानसच्या रोल मध्ये दिसतोय, पण कॉलेजमध्ये असतानाच फुलपाखरू कधी बघितली आहेत का? शाळेपासूनच ह्याची सुरुवात होती. प्रत्येकाच्या आयुष्यात बघायला गेलं तर कोण ना कोणतरी. फर्स्ट क्रश मला एक तसं बघायला गेलं तर सहावीत एक मुलगी आवडायची. म्हणजे आत्ता त्याचा विचार करून असं वाटतं की अरे का आवडायची मला. ओके, पण फ्यू मंथ्स बॅक तू एक गाणं गायलंस आणि इनफॅक्ट तुझा आवाज खूप छान आहे. आम्हालाही इनफॅक्ट आज थोडस गाणं ऐकायचा मूड आहे. कोणतं गाणं ऐकणार? तू आहेस ना इथे क्षण कशी सावरू मी कळे ना मला नको हमारे सिवा मिटा दे चलो अब सभी दूरिया हुर हुर काशी दूर दूर तू अभी ये ना मिठी जरा लाजुनी खोया हूँ महका हूँ आज क्यों बहका हूँ. पुढच्या एखाद्या गाण्याच्या रियालिटी शो मध्ये मिळालंय आपल्याला ऑलरेडी एक कंटेस्टंट असं म्हणावं लागणार आहे. पण मला सांग की रुताचं फर्स्ट इम्प्रेशन तुझ्या नजरेत काय होतं? ऍक्च्युली पहिल्याच दिवशी मला वाटतं की मी तिचा मूड ऑफ केला. पहिलं सीनचं रिडिंग करण्यासाठी आम्ही भेटलो. मी तिला विचारलं होतं की तू कशात काम केलं त्याच्या आधी वगैरे, त्याच्यावर तिचं एक्सप्रेशन मला थोडंसं आठवते. सो कदाचित तिच्या मी डोक्यात दिलं असेल, पण फ्रँकली म्हणजे मी काय नाही बोला. ऍक्च्युली डोक्यात जायचा प्रश्न नाहीये. मला हा प्रश्न पडला की अरे याचे काका होते त्या सिरियल मध्ये, याचे बाबा लिहित होते आणि ही डझंट नो दुर्वा लिव अलोन मी. सो मे बी दॅट एक्सप्रेशन वॉज दॅट. आणि अर्थात विनय काकांबद्दल तुला कसं नको विचारू, त्यामुळे मला सांग की एक युनिव्हर्सिटी म्हणता येईल त्यांना, एक विद्यापीठ म्हणता येईल इतके ते महान. आणि त्यांच्याबद्दल बोलताना लोकेश गुप्ते म्हणा किंवा पुष्कर म्हणा, अनेक जण अगदी त्यांचे डोळे भरून येतात. सो अशा एका व्यक्तीला लहानपणापासून बघणं यु नो आणि त्यांच्या सावलीत आपण वाढणं खूप मोठी गोष्ट आहे. सो काय किस्से आम्हाला सांगशील विनय काकांचे? अनफॉर्च्युनेटली मी ऍक्टिंग करायला लागलो 11वी पासून. त्याच्यानंतर म्हणजे नशीब आहे माझं, मी म्हणतो की
एक दोन एकांकिका ज्या मी केल्या त्या त्यांनी बघितल्या, पण त्याच्यानंतर मी पुढे नाटक केलं किंवा मूवी केली किंवा आता हे करतोय सो हे त्यांना बघायला नाही मिळालं. पण ऍक्टिंगच्या दृष्टीने मला त्यांच्याकडनं काहीच घेता नाही आलं. आणि एकदा असा किस्सा झाला होता की आम्ही असं डिनरला बाहेर गेलो होतो मुंबईतच कुठेतरी, आणि एकदम अशी मोकळी जागा होती आणि तिकडे त्यांनी त्यांची गन काढली आणि त्यांनी मला सांगितलं की तुला गन फायर ऐकायचा का? चालेल. आणि मी त्यांच्या बाजूला बसलो होतो आणि ते ड्रायव्हिंग सीटवर होते आणि त्यांनी माझ्या समोरून असा फायर केला आणि त्यांनी मला सांगितलं की काही झालं तरी हलू नकोस. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी घरी जाईपर्यंत शांतता होती गाडीमध्ये. हो, आणि त्यांनी मला कार्ट्रेज दिलं होतं त्याचं, ते माझ्याकडे अजून आहे त्या बुलेटचं. कसली बुलेट आठवण याची. थँक्यू सो मच यशोमन आल्याबद्दल आणि ऑल दी बेस्ट फॉर द फ्युचर. लग रहा है गया हाँ स्टार्स का आना जाना, मराठी सुपरस्टार सा असल ठिकाना. 93.5 रेड एफएम बजाते रहो.